नमस्ते, आज आपण मार आणि दाल बनवतोय। राजमा मी रात्रभर भिजून ठेवला आहे, 50 ग्रॅम राजमा, 50 ग्रॅम अख्खे उडीद। उडदाची डाळ असेल तेही आपण वापरू शकतो। दोघे सारखे क्वांटिटी घेतलेले, 50-50 ग्रॅम, रात्रभर पाण्यात भिजून ठेवलं। कुकरमध्ये 7-8 शिट्ट्या काढून आपण चांगले मऊ शिजून घ्यायचे लोण्यासारखे। थोडं पाणी जास्त घ्यायचं, त्यासाठी आपण जेवढे कडधान्य घेतले त्याचे 4 पट पाणी घेऊन 7-8 शिट्ट्या चांगले मऊ करून घ्यायची डाळ। राजमा आणि उडीद आपण शिजून घेतलाय कुकरमध्ये, 10-12 शिट्ट्या काढल्या मी, पण थोडा सोडा टाकून पण आपण लवकर शिजू शकतो। लवकर पाहिजे असेल तर सोडा टाकायचा चिमूटभर, मऊ शिजून घ्यायचे। आपण आज मातीच्या भांड्यात करणार आहोत, फोडणी देणार आहोत अगदी पारंपरिक स्टाईलने। पूर्वी उडदाची डाळ बनवत होते आपल्याकडे खानदेशात मटक्यामध्ये चुलीवर, तर चुलीवर तर नाही शक्य, चुलीवरही करू शकतो पण वेळेच्या अभावी आपण आज गॅसवर करणार आहोत। छान सुगंध येतो मातीच्या भांड्यामध्ये। तूप घालून घ्यायचं आहे फोडणीला, तूप घेणार आहे मी। तूप लोणी कशा ते आपण फोडणी, नाही तर अर्ध तूप अर्ध तेल असे वापरू शकतो, पण ही आपल्याला रिच करायची। थोडी 2 चमचे तूप घातलंय मी। आधी भांड्यात तेल किंवा तूप टाकून घ्यायचं मातीच्या भांड्यात, मग गॅस चालू करायचा। 2 चमचे तूप घातलंय मी। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, तेवढाच टमाटाही घेतलाय मी, कांदा टमाटा बरोबरीने घेतलाय मोठा। लाल करून घ्यायचा आहे कांदा। थोडा वेळ लागतो मातीच्या भांड्यात कारण तापायला, अगदी आपण फुल गॅसही ठेवू शकत नाही सुरुवातीला। लसूण बारीक चिरून घेतलाय मी, आलं पण तसं बारीक चिरून घेतलंय, ते पण आता त्याच्यात थोडा कच्चटपणा गेला तोपर्यंत परतायचं, मग नंतर मी टमाटर टाकणार आहे। मस्त सुगंध आलाय मातीच्या भांड्याचा, आता पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या भांड्यात गरमागरम मसाल्याची भाजी। टमाटा टाकून घेऊ आपण तसं, टमाटाही छान शिजून घेणार आहे। मसाला परतून झाला आहे आपला, मस्त खमंग झाला आहे मसाला। त्याच्यात आपण हळद टाकू, थोडी हळद घालते, लाल तिखट घालते मी, काश्मीरी लाल तिखट आहे, थोडं चवीला कमी तिखट आहे कलरसाठी। पण राजमा शिजून घेतलेला आहे, डाळ राजमा त्याच्यात टाकून घे। थोडं पातळ करून घ्यायचंय कारण आपल्याला खूप 1.5 ते 2 तास अगदी मंद गॅसवर, अगदी स्लो हीटवर तुम्हाला जेवढे जास्त वेळ शिजवता येऊ शकेल मातीच्या भांड्यात, त्याचा पूर्ण सुगंधही उतरतो आणि पूर्ण मऊ होते लोण्यासारखी डाळ। तोपर्यंत शिजवायचं आहे। मीठ घालते मी त्याच्यात 1 चमचा, गरम मसाला डाळ घालते शेवटी, होममेड गरम मसाला। याच्यात धना जिरा सगळे आपण मसाले मिक्स केलेले आहेत, त्याच्यामुळे मी वेगळं धना जिरा टाकलं नाही त्याच्यात, एकदम स्ट्रॉंग आहे आपला घरचा होममेड मसाला। घरचं लोणी आहे, तुम्ही बाहेरचंही लोणी वापरू शकता, घरचं लोणी वापरलंय मी। छान उकळू द्यायची आता।
दीड तासापासून मी मातीच्या भांड्यात दाल माराने आपली उकळू दिली. मस्त साईचं सारखं एवढं उकळलेलं आहे. अगदी हळूहळू एक जीव झालाय सगळा मसाला, एक जीव झालाय बघू शकता. त्याला वरून आपण फोडणी करणार आहोत. आज मस्त मेळ झालंय सगळं मसाले एकत्र झालेत सगळे. एक जीव वरून फोडणी घालणार आहे. या स्टेजला तुम्हाला साईड वापरायची असेल साई टाकू शकता, पण मी साईने वापरणार. तूपच बघतो कोलेस्ट्रॉल झालंय. तुम्हाला तापून घेतलंय मी, थोडं फोडणीसाठी घेतलंय. हिंग घातलाय, मोहरी घालते थोडी, जिरं, छान कडकडीत फोडणी होऊ द्यायची. आपली दाल महाराणी तयार.